शहरात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिकेने तयारी केली असून वाशी येथील पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांसाठी सज्ज केले जाणार आहे. येथील सर्वसाधारण रुग्णांना नेरूळ येथील डीवाय पाटील रुग्णालयात हलवण्याची तयारी ठेवली आहे. याशिवाय शहरातील फोर्टीज, अपोलो, MGM, रिलायन्स या बड्या रुग्णालयांना कोरोना कक्ष तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. केवळ कोरोना रुग्णांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी पालिकेने 55 कोटी रुपयांची तातडीची तरतूद केली आहे. राज्यात विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढतीय. भविष्यात ही संख्या वाढल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाची निवड केली आहे. या रुग्णालयात सध्या 300 वैद्यकीय खाटा आहेत. कोरोना रुग्णांचा संसर्ग होऊ नये यासाठी पूर्वी 1 मीटर अंतराची अट होती, ती आता 2 मीटरचे अंतर अशी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची खाटाची संख्या अर्ध्याने कमी होणार आहे. यातील 30% रुग्णांसाठी प्रकृती गंभीर असल्यास त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात असलेल्या सर्वसाधारण रुग्णांना नेरूळ येथील डीवाय पाटील रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. डीवाय पाटील रुग्णालयाने पालिकेच्या या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. पालिकेने शिफारस केलेल्या 10% रुग्णांवर फोर्टीस मध्ये सवलतीच्या दरात उपचार केले जातात. त्यामुळे काही अत्यव्यस्त रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी फोर्टीस वर सोपवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वतीने पालिकेने शहरातील सर्व बड्या रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करणारे विशेष कक्ष तयार ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे फोर्टीस, रिलायन्स, अपोलो, MGM या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यास सुरुवात केली असून अपोलोने प्रोजेक्ट कवच या नावाने ही व्यवस्था केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई फास्ट. नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97.